पांचमौली पुलिस ने दो शातिर वाहन चोरों को गिरफ्तार किया है। इन आरोपियों में से एक महिला आरोपी है। पांचमौली पुलिस ने गाड़ी चुराने वाले लवबर्ड को गिरफ्तार किया है। पांचमौली पुलिस स्टेशन से 17 फरवरी को बाराबहुपेट से एक दोपहिया वाहन चोरी होने की शिकायत दर्ज हुई थी। इसी मामले की जांच करते हुए पुलिस आरोपी राजा पाठक तक पहुंच गई। उसे पूछताछ के लिए स्टेशन बुलाया गया। पूछताछ में उसने बताया कि बाराबहुपेट से गाड़ी उसके महिला दोस्त ने चुराई है। पुलिस राजा के जरिए महिला आरोपी सोनू चक्रधर तक पहुंची। उसे गिरफ्तार करने पर उसने अपना गुनाह कबूल कर लिया है। साथ ही 8 फरवरी को भानखेड़ा परिसर से भी एक दोपहिया वाहन चोरी करने की बात उसने बताई। पुलिस ने दोनों आरोपी को गिरफ्तार कर गाड़ियां जब्त कर ली है। ऐसा है कि आमच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 149/19 कलम 379 फिर्यादी जो आहे गुलशन पुरी यांनी आमच्याकडे तक्रार दिली की त्याचे जे वाहन आहे मोटरसायकल आहे चोरीला गेलेलं आहे। त्यानुसार आम्ही एक त्याचा तपास सुरू केला। तपासामध्ये एक जो पहिला आरोपी आहे सम्राट अशोक पाठक तर त्याच्याकडनं आम्ही ते विचारपूस करता त्यांनी त्या विचारपूस दरम्यान त्यांनी सांगितलं की त्यांनी ती चोरी केलेली आहे। परंतु एक जे त्याची जे त्यासोबत त्याची मैत्रीण आहे तिचं नाव आहे सोनू चक्रधर आहे ती बाळवपेठला राहणारी आहे। तिने पण दुसरी गाडी चोरून नेलेली आहे। ती गाडी भानखेडा येते होती भानखेडा खापरखेडा। तर अशा आम्ही दोन मोटरसायकल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या आहेत आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। दोन्ही आरोपींना आता कोर्टात पाठवतो आहे।